नमस्कार, मी शामराव मोकाशी आणि आत्ता आपण उभा आहोत वडाळा आरटीओच्या साईटला कुर्ला टर्मिनल ट्रॅकवरती. आणि आता प्रत्येकाचं लायसन, कुणाकुणाचं लायसन आहे, नूतनीकरण करायचं आहे अथवा पत्ता बदली करायचा आहे अथवा त्याची दुय्यम प्रत ही काढायची आहे, तर आता आरटीओला जाण्याची कुठलीही गरज नाही. आरटीओ अधिकाऱ्यांना कुठलाही मस्का मारायची गरज नाही. आरटीओ अधिकाऱ्यांना 10 पैसे देण्याची सुद्धा गरज नाही. प्रत्येकानं संगणकाच्या माध्यमातून आधार OTPच्याद्वारे आपली लायसन नूतनीकरण करायची आहे, दुय्यम प्रत काढायची आहे आणि तुम्हाला पत्ता बदली करायचा असला तरी चालतं. आरटीओची पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे. त्याच्यामुळं आरटीओचं तोंड न बघता, आरटीओला न जाता आधार OTPच्याद्वारे आपण काम करायचं आहे. आणि ह्या लाचखोर भ्रष्ट आरटीओ अधिकाऱ्यांना पेपरलेस सेवेनं हा झटका द्यायचा आहे. आणि प्रत्येकानं आता ऑनलाईननं हे काम करायचं आहे. कुणाचं लायसन नूतनीकरण करायचं आहे, अगदी तुम्हाला जर आपलं वाहन जरी पासिंग करायचं म्हणलं तरी ऑनलाईननं अपॉइंटमेंट घ्यायची आणि ज्या दिवशी ट्रॅकवरती जायचं आहे त्या दिवशी आपली गाडी चांगल्या स्थितीत करून गाडी पासिंग करून घ्यायचं आणि 36 तासात तुमचं ते ऑनलाईनला सर्टिफिकेट अधिकाऱ्यानं जोडलंच पाहिजे. जर त्या अधिकाऱ्यानं जोडलं नाही तर तुम्ही मुख्यमंत्री, परिवहन आयुक्त, परिवहन सचिव यांना बिनधास्त तक्रार करायची आहे आणि अशा दोषी अधिकाऱ्यांच्या वरची कारवाई ही झाली पाहिजे. त्यांना ऑनलाईननं हे काम चालू झालेलं आहे, पण आरटीओ अधिकारी पेपर मेजून लाच खाऊन ही कामं करतात आणि पेपरलेस सेवा, फेसलेस सेवेनं ह्यांना दणका द्यायचा आहे. आणि आता ज्यांची ज्यांची लायसन वडाळा आरटीओमध्ये आहेत त्यांनी वडाळा आरटीओच्या कोडवरती टाकूच नका. महाराष्ट्रातलं कुठलंही लायसन कुठलेही आरटीओ कार्यालयातून पेपरलेस सेवेनं नूतनीकरण होतं, दुय्यम प्रत मिळते, तर MH02 कोड अंधेरीचा ह्या कोडवरती सगळ्यांनी लायसन टाका. तुम्हाला 10 दिवसात पोस्टानं येतं, संगणकाच्या माध्यमातूनच ते अप्रूव्ह केलं जातं. प्रत्येकानं आता आरटीओला न मस्का मारता, त्यांना न लाच देता ई रजिस्टर, स्वतःचं रजिस्टर हे स्वतः भरायचं आहे, आपली वाहनं स्वतः पास करायची आहेत. आणि 36 घंट्यात जर तुमचं ऑनलाईननं सर्टिफिकेट जोडलं नाही तर 48 तासानं प्रत्येकानं आपल्या मोबाईलनं तक्रार करायची आहे. हे संगणकाच्या माध्यमातून पेपरलेस काम, कुठलाही पेपरच ह्यांना द्यायचा नाही. ह्यांना पेपर लागतात कशाला, तर हे पैसे खाण्यासाठी पेपर मेजतात, पेपर मेजून हे अधिकारी सह्या करतात. तर आता प्रत्येकानं महाराष्ट्राच्या जनतेनं पेपरलेसनं काम करा आणि पेपरलेसनंच ह्या आरटीओ अधिकाऱ्यांना, भ्रष्ट अधिकाऱ्यांना हा झटका द्यायचा आहे. आणि ऑनलाईन काम हे प्रत्येकानं करायचं आहे, आधार OTPनंच काम करायचं आहे आणि सगळे फॉर्म आपल्या एरियातूनच भरायचं आहे. राहतो प्रश्न फिटनेस नूतनीकरण दंडाचा. हा 2016चा कायदा आहे, हा कायदा न्यायालयानं मंजुरी दिलेली आहे. अनेक लोक तिकडे युनियनवाले गेलेले होते की अन्याय आहे वाहनवाल्यावरती. जर वाहन मालकाची जबाबदारी आहे वेळेत आपलं वाहन पासिंग करायचं, परंतु 2-2 वर्ष 3-3 वर्ष तो वाहन पासिंगच करत नाही, त्याच्यामुळं आभाई योजनेतूनच कुणाला राहत मिळाली तर असा दंड वगैरे कुठला माफ होणार नाही, हा कायदा रद्द होणार नाही, हेही प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि प्रत्येकानं आता पेपरलेस सेवेनं, फेसलेस सेवेनं आरटीओला न कागद देता, आरटीओचं तोंड न बघता आपण काम करायचं आहे. आणि फेसलेस सेवेनंच आरटीओ अधिकाऱ्यांची मक्तेगिरी, लाचखाऊकांना ह्यांचा बंद करायचा आहे. एक इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी दररोजचे 70,000 रुपये लाच घेऊन जातो. प्रत्येक डेस्कला 20 ते 25,000 रुपये लाच घेतली जाते आणि अशा अधिकाऱ्यांना सर्वसामान्य जनतेच्या हातात पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा आपल्याच मोबाईलवरनं काम करायचं आहे आणि अधिकाऱ्यांनी ते संगणकावरती तपासायचं आहे आणि 48 तासाच्या आत अप्रूव्हल द्यायचं आहे आणि आपले पेपर ऑनलाईननं काढून घ्यायचं आहे. आधार OTP व्हेरिफिकेशन ट्रॅक हा कायदा लागू झालेला आहे. ई रजिस्टर, पेपरलेस सेवा, फेसलेस सेवा आप स्वतःची कामं स्वतः करा आणि आरटीओ अधिकाऱ्यांना फेसलेस सेवेनं दणका द्या. पेपर वेळेत न तुमचं अप्रूव्हल देणाऱ्या अधिकाऱ्यांना
ऑनलाईन न तक्रारी करा, जाऊन द्या त्यांच्या नोकऱ्या, हे लाचखोर अधिकारी आहेत। धन्यवाद। मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।